नमस्कार मित्रांनो मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या नव्या लाईव्ह भागात स्वागत करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक छोटासा रिकॅप करतो याआधी आपण डॉक्टरांकडनं अनेक विषयांबाबत खर तर माहिती जाणून घेतली आहे यामध्ये सेक्स आणि योगा सेक्स आणि म्युझिक सेक्स आणि झुंबा सेक्स आणि धुम्रपान किंवा मद्यपान या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन देखील घेतलंय आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित योनीचे विभिन्न आकार हा अत्यंत महत्त्वाचा विषय निवडला आहे आणि या विषयावरती डॉक्टर आपल्या सगळ्यांना सायंटिफिक पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान कार्यक्रमाच्या जाणून डॉक्टर विजय यांच्याबद्दल डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका पुणे नवी मुंबईमध्ये नेरुळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत डॉक्टर नेहमीच विदेशात, कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात तर मित्रांनो तुम्हाला डॉक्टरांच्या वेगवेगळ्या क्लिनिक्सबद्दल तर माहिती मिळालेलीच आहे पण कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधीच एक तुम्हाला आनंदाची बातमी देवी इच्छितो ती म्हणजे डॉक्टरांचं नुकतंच खरं तर दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नवीन सेंटर सुरू झालं आहे नवीन क्लिनिक सुरू झालं आहे त्यामुळे तुम्ही कुलाबा सेंटरमध्ये जाऊन सरांची अपॉइंटमेंट घेऊन तिथे अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीनं सरांचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता दरम्यान या क्षणाला देखील तुम्ही डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकता त्यांच्याशी संवाद देखील साधू शकतात आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ज्या काही शंका कुशंका असतील ते तुम्ही अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने सरांना विचारू शकता आणि उत्तम पद्धतीने सर तुम्हाला मार्गदर्शनही करतील त्यासाठी करायचं एवढंच आहे त्यासाठी आम्हाला फोन करायचा आहे आणि तो फोन नंबर आता तुम्ही नोट डाऊन करून घ्या आमचा फोन नंबर आहे झिरो टू टू हा मुंबईचा एस टी डी कोड आहे आणि आमचा नंबर आहे सिक्स सिक्स एट फोर थ्री 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 या नंबरवरती फोन फिरवा तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील जे तुम्ही इतर कुणाशीही शेअर करू शकत नसाल ते सरांसोबत शेअर करा आणि अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने त्यांची उत्तरं मिळवू शकता तुम्ही आता कार्यक्रमाला सुरुवात करत सर आपल्यासोबत आहेत सर कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार सर आपला फोन येतील त्याच्यावर सगळ्यांची उत्तर येतील आपला अत्यंत महत्वाचा टॉपिक योनीचे विभिन्न आकार हा देखील चालू आहे पण सर एक अत्यंत महत्वाचा सोहळा नुकताच गेल्या बुधवारी पार पडला ती म्हणजे औरंगाबाद असोसिएशन युरोलॉजी सेंटर औरंगाबाद युरोलॉजी असोसिएशनचा पदग्रहण सोहळा अत्यंत महत्त्वाचा सोहळा पार पडलाय सर नुकताच सर आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे सर काय होता हा सोहळा काय सांगाल नक्कीच सुमित जी वर्षभर ऑनलाईन नंतर वेबद्वारे सेमिनार करत करत शेवटी आता कुठंतरी ऑफलाईन जाऊन सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर या सर्व गोष्टींचे नियम पाळून हा औरंगाबाद युरोलॉजी असोसिएशनचा पतग्रहण सोळा या वर्षीचा पार पडला स्पेशली hmm. इमिडिएट पास प्रेसिडेंट डॉक्टर मार्तन पाटील इमिडिएट पास सेक्रेटरी शरद सोमानी यांनी पूर्ण गेल्या वर्षाचा लेखाजोखा प्रेझेंट केला अकाउंट्स आणि क्लिनिकल ॲक्टिव्हिटीबद्दल सांगितलं आणि नमन कार्यकारणी त्यांनी जाहीर केली संदीप बट्टे सुदर्शन जाधव डॉक्टर विजय दहीफळे ही एक्झिक्युटिव्ह कमिटी बनली त्याचबरोबर अरुण चिंचोले हे ट्रेझरर कोषाध्यक्ष आणि सेक्रेटरी म्हणून ओमकारजी मुंदडा आणि क्लिनिकल सेक्रेटरी प्रशांतजी दरक आणि सर्वात महत्त्वाचं प्रेसिडेंट जे आहे ते एन डी कुलकर्णी डॉक्टर यांना हे पूर्ण पदग्रहण देण्यात आलं सर्वांच्या संमतीने यावेळेला पूर्ण सिनियर्स आमचे जे गुरुवरी आहेत बाकीचे पूर्ण मेंबर्स आहेत सर्व उपस्थित होते डॉक्टर पर्णीटकर आहेत डॉक्टर अभय महाजन आहेत त्याचबरोबर डॉक्टर दरक आहेत आणि डॉक्टर मलिक आहेत आणि पूर्ण आमची कार्यकर्णी डॉक्टर सोनी आणि आमचे पूर्ण कलिग ह्या सर्वांनी सहमतानी याला संमती देऊन ही समर्पित केली आणि या वर्षामध्ये काय रिसर्च वर्क आहे काय क्लिनिकल वर्क का आहे यावर देखील चर्चास्त्र झालं प्रेझेंटेशन झाले आणि अशा रीतीनं सुमितजी ह्या वर्षाची कार्यकारणी होप करूया की ऑफलाईन पद्धतीने वर्षभर चालू राहील जेणेकरून एक रिसर्चमध्ये भर पडण्यासाठी स्पेशली युरोलॉजी अँड्रॉलॉजी आणि सेक्सॉलॉजी या विषयामध्ये नवनवीन गोष्टी आणण्यासाठी फार महत्त्वाचा भाग पडेल आणि मला वाटतं आता आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राकडे जायला हरकत नाही सर शुक्रवारी अकरा वाजता लोक वाट बघत असतात कधी तुम्हाला प्रश्न विचारता येईल आणि कधी त्यांच्या शंकांचं निरसन होईल पहिला फोन कॉल कर्जत मधनं आलाय चेतन आपल्यासोबत जोडले गेले चेतनजी तुमचा प्रश्न विचारा तुमचा फोन कनेक्ट झालाय चेतनजी तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता तुमचा फोन कनेक्ट झालाय हॅलो बोला बोला तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय तुमचा प्रश्न सलग विचारा

अच्छा त्यांना काय मूलबाळ वगैरे होत नाही का अच्छा सांगूया त्यांना इन्फर्टिलिटी पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व हे अतिशय प्रायमरी टॉपिक असे आहेत ज्यामध्ये की दोन वर्ष देखील समागम करून काही कारणामुळे जर संतती होत नसेल तर इन्फर्टिलि म्हणतात मेल कॉज आहे का फिमेल कॉज आहे का त्यांचे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन आहेत पहिलं महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन सिम्पल असणारी टेस्ट म्हणजे सिमेंट अॅनालिसिस का करावं कारण या सिमेंट टेस्टमध्ये शुकरण आहेत की नाही त्याची मोटिलिटी कशी आहे फर्टिलायझेशनची पॉवर कशी ह्या गोष्टी पाहिल्या जातात जेणेकरून समजा फिमेलमध्ये काही ज्या टेस्ट लागत असतात ह्या नंतर कराव्यात कारण काही टेस्ट हे विनाकारण स्पर्म नसताना केले जाऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची असते आणि तज्ञाने भेटावं यांना मूळ नक्कीच काळजी करायची गरज नाही नक्की सर पुढचा फोन कॉल हिंगोलीवरनं आलेला आहे माधवजी आपल्यासोबत सोडले गेले सर तुमचा प्रश्न विचारा तुमचा फोन कनेक्ट झालाय हॅलो सर विचारा विचारा बोला सर माझा ओवरल शिक्षेविषयीचा प्रॉब्लेम आहे सर बर सर ओरल शिक्षक केल्यानं काही हानिकारक होऊ शकते का सर अच्छा वय काय दो, तुमचं दोघांना पण अठ्ठावीस सर अठ्ठावीस आहे लग्न झालेलं आहे हो सर बरं बरं तुम्हाला विचारायचं की या पद्धतीने काही त्यामध्ये इजा होऊ शकते काही प्रॉब्लेम होऊ शकतो का बरोबर आहे म्हणजे म्हणजे सर काय केल्या केल्यानं केल्यानं ओरल शिक्षा काही हानिकारक होऊ शकते का सर मग कशा पद्धतीने म्हणजे काय तुम्ही काही निरोध वापरता वापरत नाही ते सांगा मला मी सांगतो पुढं निरोध वापरत नाही वापरत नाही ठीक आहे बरं हो सांगतो दोघंही वापरत okay. नाही सांगतो मी okay, हे बघा का विचारलं मी या हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हे एवढ्या ओपनली बोलतायत हे का महत्वाचं आहे हे बघा दोघाही पार्टनरची संमती असेल महत्वाची ती गोष्ट आहे दोघांनाही ते समरस होत असतील दोघांनाही त्यामध्ये एन्जॉयमेंट असेल तर महत्वाचं आपण सेक्स एज्युकेशन सेक्शुअल अवेअरनेस आणि सेक्शुअल सेफ्टी hmm. हायजीन हायजीन फार महत्त्वाचं या कंडिशनमध्ये या पद्धतीने जेव्हा ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची असते त्यावेळेला कम्प्लिटली क्लिननेस असणं hmm. त्या ठिकाणचा एरिया जो आहे ते क्लीन राहणं दोघांचंही हायजीन कसले सिक्रेशन नाही किंवा काही इन्फेक्शन नाही किंवा बऱ्याचदा गरज पडलं तर निरोध देखील वापरणं ह्या गोष्टी का आवश्यक असतात की एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकाला क्रॉस होणे म्हणून आणि यात अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात डिटेलमध्ये दिली आहे नक्की सर पुढचा फोन कॉल नांदेड नांदेडवर आलेला अनिताजी आपल्यासोबत मॅडम तुमचा फोन कनेक्ट झाला प्लीज तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा yes? बोला हा नमस्कार सर नमस्ते सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या पार्टनरला तंबाखू व सिगारेटचे व्यसन आहे okay. त्याचा काही सेक्स लाईफ वर पर परिणाम होतो का व त्यावर काही उपाय आहे का कारण त्यांचं लक्ष सध्या डायव्हर्ट झाल्यासारखे वाटत आहे आणि यांचं अगदी मनापासून अभिनंदन हे बघा काय होतं पाहिलं हा सुखी जीवनाचा मंत्र का सुरू केलेला आहे मी दररोज जे पाहतो येणारे सगळे क्लायंट्स आहेत पेशंट्स आहेत दोन्ही कपल्स आहेत मिळून येतात सध्या एक प्रकारची अनबन असण मिसअंडरस्टँडिंग असतं का साधी कंडिशन आहे टोबॅको आहे अल्कोहोल गोष्टीमुळे काय होतं निकोटीन आहे कार्बन मुळखड असे जवळपास वीस प्रकारचे या ठिकाणी टॉक्सिन्स त्या तंबाखूमध्ये असतात ते ओढल्यानंतर तुमच्या चो वाहिन्या चोकातात फ्लो डाऊन होऊन जातो प्री फ्रंटल कॉटेक्स ह्याचे जे स्टिम्युलेशन्स आहेत हिपोकॅम्पस आहे अशा कंडिशनमध्ये अल्कोहोलचा इफिट होतो पहिली गोष्ट त्यांनी हे व्यसन हो कमी करावं तज्ज्ञांना भेटल्यानंतर आज ही चांगली मेडिसिन्स आहेत क्रीम आहेत औषधे आहेत गरज पडलं तर पी शॉर्टसारखे इंजेक्शन आहेत एकच महत्त्वाचं सांगेन हे त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीत ह्याचा अर्थ त्यांचं की बाहेर कुठं लक्ष विचलित झालेलं आहे का विचारता येत ना त्यापेक्षा तुम्ही दोघंही तज्ज्ञांकडे या भेटा याची ट्रीटमेंट घ्या म्हणजे नक्कीच तुम्हाला चांगला मिळेल आणि चा या अडचणी तुम्हाला येणार नाहीत नक्कीच सर पुढचा फोन कॉल दादा उभळ्यांचा त्यामुळे वेगळा रिसर्च टॉपिक दादा तुमचा फोन कनेक्ट झाला प्लीज तुमचा प्रश्न विचारा दादा आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत काहीतरी डिस्टर्बन्स येतोय परत परत येईल हरकत नाही सर आपण तर सेक्शुअल डिस्फंक्शन सध्या चालू आहे त्या टॉपिक वरती आपण येणारच आहोत पण सर सेक्शुअल डिस्फंक्शन बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक दोन थेरपी अत्यंत महत्वाचे आहे पी शॉर्ट थेरपी आणि ओ शॉर्टी मागच्या वेळेस आपण पी शॉर्ट बद्दल थोडी माहिती सर आता ओ शॉर्ट बद्दल थोडी द्याल का नक्कीच बेसिकली पी शॉर्ट थेरपी ही पुरुषांसाठी प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी पी शॉट आणि ओ शॉट एक मिनिट तुमचा प्रश्न विचारा 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 तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते बोला नियमित संबंध सगळ्यांनी आयुष्य वाढवण्यासाठी ओळखण्यासाठी काही फायदा होतो का त्याबद्दल सांगा कशामुळे बेनिफिट्स ऑफ ॲक्टिव्हिटी यस हे काय बेनिफिट्स असतात हे बघा एक स्टडी झालेली आहे कॅलिफोर्नियामध्ये जवळपास एक समजा पाचशे कपलची स्टडी केली ज्यामध्ये की फ्रिक्वेन्सी म्हणजे महिन्यातनं एकदा आणि रेग्युलर वीकली दोनदा असणारी अशा केसमध्ये जेव्हा एजचा डिफरन्स पाहण्यात आला सात ते दहा वर्षांनी यस्टर दिसायला लागतात का दुसरी गोष्ट आयुष्यमान पण वाढतं का डेफिनेटली हे हार्मोनल चेंजेस अँड्रोजन्स इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन टेसेस्ट्रॉन आणि न्यूरो ट्रान्समिटर हे यामध्ये जे तयार होतात या ट्रान्समीटर्समुळं जे चेहऱ्यावरचा येणारा ग्लो आहे त्याकडे जाणारा फ्लो आहे हृदयाकडे जाणारा फ्लो आहे तुमच्या ब्रेनकडे जाणारा फ्लो आहे या सर्व गोष्टी ॲक्टिव्ह केल्या जातात डेफिनेटली त्यांचं आयुष्यमान वाढणार कारण हार्टच्या आजाराची फ्रिक्वेन्सी कमी झाली त्याचबरोबर बाकीच्या काही इतर व्याधी आहेत त्या देखील या हार्मोन ॲक्टिव्हिटी कमी होतात आणि दुसरा भाग हे काय विचारतात तारुण्य किंवा सुंदरता कारण फेसकडे वाढलेला ब्लड सप्लाय या गोष्टींमुळे नुसतंच वर तुम्ही काही पेंटिंग करून किंवा मेकअप करून ते तर ॲडिशनल राहील म्हणून ओरिजिनल ग्रहण्यांसाठी हे अँड्रोजन हे हार्मोन्स बदलले पाहिजे आणि हा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे ॲक्टिव्हिटीचा आपल्या फ्रेममध्ये राहून नक्की सर पुढचा फोन कॉल इचलकरंजी इचलकरंजीमधनं आलाय दीपाली मॅडम आपल्यासोबत जोड झाला गेले मॅडम तुमचा प्रश्न विचारा तुमचा फोन कनेक्ट झालाय मॅडम प्रश्न विचारा तुमचा फोन कनेक्ट झालाय अंगावर पांढर जाते आहे तुमचं वय वीस वीस वर्ष अच्छा लग्न वगैरे नाही झालं ना हा लग्न झालं एक मुलगी आहे काही खाली वर। का किंवा खाज वगैरे येते का नाही उष्णता बाकी काय नाही बरं बर, बर ठीक आहे सांगतो मी तुम्हाला वाईट डिस्चार्ज बेसिकली काय असतं कुठल्याही प्रकारचं वजनल इन्फेक्शन आता वय किती पाहिलं तुम्ही वीस वर्ष मी काय विचारलं लग्न झालं का, का? ते काय सांगतायत मूल आहे की कुठल्या वयात लग्न झालं असेल ह्या एजमध्ये सेक्शुअल हायजीनवर मी का बोलतो कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे वजायनाटिस आहे वजायनोसिस आहे सर्वात महत्त्वाचं यांना ट्रीटमेंट तर दिलीच जाईल तज्ज्ञांकडनं पण त्याच्या पार्टनरलाच देखील ट्रीटमेंट देणं का आवश्यक आहे जोपर्यंत त्यांच्या पार्टनर करणं त्या ॲक्टच्या वेळेला प्रत्येक वेळेला जे इन्फेक्शन कंटेमिनेट होत असतं त्यासाठी कपलनी दोघांनी येणं आवश्यक आहे बऱ्याचदा काय होतं मला काही प्रॉब्लेम नाही तूच बघून घे पण होतं काय फिमेल्समध्ये वजनलं इन्फेक्शन फार कॉमन आहे त्यामुळे हायजीन नीट ठेवणं त्याचं क्लिनिंग आहे त्यावर पूर्ण डिटेल माहिती आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राची पुस्तकं दिलेली आहे तर ही काळजी घेतल्यानंतर अँटीबायोटिक घेतल्यानंतर आणि मुळे अतिशय त्यांना चांगला रिझल्ट मिळू शकतो ओशॉटबद्दल सांगायचं का सर प्लीज ओशॉट तर बऱ्याच जणांना काय होतं एजिंग नंतर एक फ्लॅक्सिटी येते वजानामध्ये त्या ठिकाणी टाईटनेस राहत नाही त्याचबरोबर युरिनरी इन्कॉन्टेन्स व्हायला लागतं जी पॉईंट हा शिफ्ट झालेला असतो ज्यामुळे की त्यांना ते प्रकारचं जे समागम केल्यानंतर जो आनंद मिळायला पाहिजे तो मिळत नसतो अशा केसमध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजे प्लेटलेट्स आपण सेंट्रिफ्यूज करून त्याला ॲक्टिवेट करून त्यात समजा ग्रोथ फॅक्टर टाकून आपण व पार्टमध्ये इंजेक्ट करतो त्यामुळे न्यूओस्कोजेनिसिस न्युरोजेनिसिस आणि फायब्रोब्लास्ट तयार होऊन टायटनिंग होतं जी पॉईंटचे सेन्सेशन वाढतात अशा पद्धतीनं ओ पी डी प्रकारची अतिशय चांगली प्रोसिजर आहे ज्यामुळे की त्यांना तो आनंद आणि त्यातला स्वानंद त्यांना नक्कीच मिळणार नक्कीच सर या खर तर उत्तरांनंतर वेळ झाली सर एका छोट्याशा ब्रेकची पण मित्रांनो आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती सरांचं मार्गदर्शन घेतोय आणि तो विषय आहे योनीचे विभिन्न आकार तर आजच्या या टॉपिकमध्ये सर आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या प्रकारा प्रकाराबद्दल माहिती देणार आहे आणि तो प्रकार आहे बार्बी वजायना काय असतं आणि हे नॉर्मल असतं का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय याचं उत्तर सर आपल्याला देणार आहे ब्रेकच्या नंतर कुठेही जाऊ नका पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र ब्रेक नंतर सुखी जीवनाच्या तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत सर खरं तर आपण एक प्रश्न ब्रेक नंतर घेणार पण एक फोन कॉल पण आलाय तो पहिले घेऊयात का नकीस, नकीस। सोबत ला ला उमेश पुण्यात काय सर तुमचा प्रश्न विचारा तुमचा फोन कनेक्ट झालाय हॅलो येस सर बोला उमेश हा सर नमस्कार नमस्कार आता सध्या लॉकडाऊन मुळे काय झालंय पती पत्नी मधला संवाद विसंवाद संवाद फोन बसलाय शारीरिक आकर्षण लग्न झाल्यानंतर एक वर्ष आले परंतु पत्नीची शारीरिक सेक्स करण्याची इच्छा खूप कमी आहे तिने डॉक्टरांकडे असे काही टॅबलेट्स आहेत का की नवऱ्याची शारीरिक इच्छा कमी व्हावी अशा काही आपण मार्केटमध्ये असे टॅब्लेट्स आहेत का तिच्या पद्धतीने दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू न पिण्यासाठी जी इच्छा होते असं काही सेक्सची इच्छा अजिबात होऊ नये असे काही टॅब्लेट मार्केटला असतात का मग तुम्हाला असं का वाटतं असं का वाटतं कशामुळे वाटतं असं नाही असं निशेसने असं असं इन्क्वायरी केली तर असं काय आहे का इन्क्वायरी केली म्हणजे म्हणजे कमी करण्यासाठी का तुमचं हो मग कशामुळे त्यापेक्षा त्यांचं वाढवलेलं चांगलं राहील ना कधी नाही त्यांची इच्छा कमी आहे हा त्यामुळे जास्त त्रास होऊ नये म्हणून त्यांनी असं इन्क्वायरी केली असं काय आहे का तुमची आता मार्गदर्शन दूर करतो मी तुला महत्वाची गोष्ट किती प्रश्न हा वेगळा पाहिला तुम्ही मिसमॅच बरेचदा काय असतं हे मॅरेजेस म्हणजे एक कॉम्प्रोमाइज असतं एक अंडरस्टँडिंग तुम्हाला करून घ्यावं लागतं हे बघा असं विरुद्ध प्रकारची ट्रीटमेंट करायच्या मागं लागायचं नाही हे बघा आपण ट्रीटमेंट कासाठी करतो की बाबा चा तिची ॲक्टिव्हिटी चांगली होईल कारण ही ॲक्टिव्हिटी करणं न करणं हे तुमच्या हातात नाही हे निसर्गाची दिलेली गिफ्ट आहे आणि देण्याचं मागचं कारण हे आहे की तुमचं स्वास्थ्य शरीर तुमचं लाईफस्टाईल चांगली राहावं म्हणून तुम्ही तज्ज्ञांना भेटा काउन्सिलिंग केल्यानंतर दोघांनाही ट्रीटमेंट देऊन तुमच्या पार्टनरचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल आणि तुमच्याकडे असं काही कमी करून घ्यायचा वगैरे प्रकार या मा असा पडू नये कारण ही नैसर्गिक ऍक्टिव्हिटी आहे आणि ह्याला कधीही नॅचरली मेंटेन ठेवूनच कधीही संयुक्तिक असतं नक्की सर आणि दादा उबळ्यांचा पुन्हा एकदा फोन हो तो घेऊयात आपण यास दादा तुमचा प्रश्न विचारत तुमचा फोन कनेक्ट आहे नमस्कार सर नमस्कार दादा बोला बरेच पुरुष आपल्या शारीरिक भावना पूर्ण करण्यासाठी प्रायव्हेट पार्ट वर फोरस्किन असणारे पुरुष आणि प्रायव्हेट पार्ट वर फोरस्किन नसणारे पुरुष हे oh. सर्वजण हस्तमैथून करत असतात oh. परंतु हस्तमैथून करत असताना सर्वात जास्त शारीरिक सुख हे कोणता प्रायव्हेट पार्ट असणाऱ्या पुरुषांना मिळत असावे याबद्दल कोणीही सांगू शकत नाही okay. म्हणून माझा प्रश्न असा आहे की हस्तमैथून करत असताना सर्वात जास्त शारीरिक सुख हे प्रायव्हेट पार्ट वर फोरस्किन असणाऱ्या पुरुषांना मिळते की प्रायव्हेट पार्ट वर फोर्सकिल नसणाऱ्या पुरुषांना मिळते त्याबद्दल सांगा सर नक्कीच दादा एक रिसर्च टॉपिक सायंटिफिक उत्तर जो तुम्हाला सांगतो मी हा प्रश्न त्यांनी खूप स्टडी करून विचारलेला आहे हो का फोर्सकिन एखादी गोष्ट निसर्ग बनवतं का बनवतं समोरचा भाग डेलिकेट असतो त्याला एक कव्हर राहावं त्यामध्ये नर्व्ज असतात सेन्सेशन्स असतात त्यामुळे एक जे फ्रिक्शन झाल्यानंतर त्याचा नुसताच फायदा इरेक्शन किंवा हस्तमित्रमध्ये आनंद मिळण्यासाठी नाही तर प्री मॅच किंवा ज्या रिंग जेव्हा मागे येते जेव्हा मुवमेंट्स होत असतात या डेलिकेट मूव्ह एक्सायटेशन होणे त्या ठिकाणी प्लेजर चांगलं मिळणे आणि तो समोरचा गोलाकार भाग नेहमीसाठी सेन्सिटिव्ह राहणे नक्कीच प्रश्नच नाही ज्यांना इंटॅक्ट स्किन आहे फोर स्किन आहे त्यामध्ये आनंद जास्त मिळतो पण त्याची हायजीन ठेवली तर कारण ती रिमूव्ह केल्यानंतर त्याची थिकनेस वाढणे सेन्सेशन कमी होणे किंवा प्रीमॅच्युअर जयक्लेश होणे अशा प्रकारच्या व्याधी होऊ शकतात म्हणून एकच सांगेन आपण सेपरेटली प्रिप्युस ह्या टॉपिकवर येणार आहोत आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात देखील ही माहिती दिलेली आहे तर ते, ते नक्कीच ते रेफर करावं पण नक्कीच ज्यांना इंटॅक्ट आहे त्याचे फायदे खूप जास्त आहेत नक्की सर आणि सर आपण ब्रेकवर जायचं पहिले एक प्रश्न विचारला होता आपलं योनीचे विभिन्न आणि त्याच्याबद्दल जी अत्यंत सायंटिफिक माहिती आपण जाणून घेतो तर सर बार्बी वजाना काय असतं आणि हे नॉर्मल असतं काय का नक्कीच ना हे बघा हे आपण पाच प्रकार पाहतोय कर्टन्स आहेत बार्बी आहेत तुलीप आहेत हॉर्स शू आहेत ह्या केसेसमध्ये स्पेशली बार्बी म्हणजे काय असतं या ठिकाणी प्युबिक सिम्पाइस म्हणजे जो बोनचा भाग असतो त्या बोनच्या भागाच्या ठिकाणी इमिडिएट त्याच्या ओव्हर म्हणजे फक्त तुम्हाला एक प्रकारची त्या ठिकाणी उभी लाईन दिसणार आणि आतले लिबिया मायनोरा किंवा बाकीचा आतला भाग तुम्हाला काहीही दिसणार नाही बऱ्याच जणांना वाटतं अशाच प्रकारचं अपिअरन्स आहे हे नॉर्मल असतं हे नक्कीच नॉर्मल असतं पण सर्वजणांमध्ये अशा प्रकारची ठेवण ही मिळत नसते जेनेटिक मना किंवा त्याच्या इतर काही कारणामुळे हे डिस्ट्रीब्युशन फॅट डिस्ट्रीब्युशनवर अवलंबून असतं हे सांगणं का आवश्यक आहे मला की काही जणांमध्ये त्यात वेगळाच आकार दिसला तर बरेच जणांना त्या ठिकाणी कन्फ्युजन डाऊट्स तयार होतात तर एकच सांगेल बारबी वजा ह्या नॉर्मल असतात नक्कीच सर सर आणि आपण खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आणि शेवटी आपला एक अत्यंत महत्त्वाचा सेगमेंट असतो तो म्हणजे क्विज कॉन्टिस्ट नक्कीच तर मागच्याच्या मागच्या वेळेची विधी ते प्रदीप भोसले पुण्याचे आपल्या सेंटरला आले मराठी इंग्रजी बुक्स घेतलं त्याचबरोबर त्यांनी प्रोटीन्स आहेत लुब्रिकंट्स आहेत आणि आणखी काही नवीन प्रॉडक्ट देखील मागणी केलेली आहे हे घेऊन गेले आणि आपल्या मित्रांसाठी देखील त्यांनी ते नेलेलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फोटो काढून विजय व्हायचा असेल तर चिठ्ठी काढायला घ्या कोण बघूया आपण आणि आता हे थोडंसं वातावरण निवडल्यामुळं आपल्या सेंटरला सर्वांनी यायला सुरू केलेलं आहे आणि पण कॉन्टॅक्ट करून आणि टाइम घेऊनच यावं कारण विनाकारण वेटिंगमध्ये देखील त्यांना जास्त वेळ आम्ही थांबू देत नाही बरं आता आपण गेलो आलो बोरीवलीला ओके मुंबईमध्ये तेजस्वी सोनावणे तेजस्वी सोनावणे यांचं मनापासून अभिनंदन yes. आणि कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं yes. कर्टन्स व काय असतात आणि त्या नॉर्मल असतात का, का। hmm. बेसिकली जसं आपण बारवी पाहिलं ज्यामध्ये की फ्लॅटनेस आहे आणि कसल्याही प्रकारचा एक्सटर्नल भाग दिसत नाही hmm. त्याच पद्धतीनं कर्टन्समध्ये नॉर्मली देखील आतल्या लिबिया ह्या बऱ्याचदा बाहेर आलेल्या असतात hmm. त्यामुळे आपल्याला बाहेर काहीतरी मोसल भाग दिसायला लागतो आणि काही जणांना तो ॲप नॉर्मल वाटतो माझ्याकडे डाऊट्स देखील घेऊन येतात पण तो ॲप नॉर्मल नसतो हा कम्प्लिटली नॉर्मल आहे हे समजून घेणं का आवश्यक आहे कारण विनाकारण एकमेकाचा डाऊट घेऊन बिनसण्यापेक्षा तज्ज्ञांकडे जाऊन त्याचं सोल्युशन करणं आवश्यक असतं आणि असं सहभागी व्हायचं असेल तर आजचा प्रश्न प्रश्न विचारायला लागेल सिंपल प्रश्न आहे बारबी व काय असतात त्या नॉर्मल असतात का, का। हा शो जर मिस झाला असेल साम टी व्ही सुखी जीवनाचं मंत्र टाईप जरी केलं तुम्हाला पूर्ण शो पाहता येईल मेल करा व्हॉट्सअप करा बरेचदा डायरेक्टली फोन लावून देखील तुम्ही उत्तर देऊ शकता आणि अशा पद्धतीनं बक्षिसं जिंकून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि अतिशय आनंद आहे हे सुमीतजी yes. की माझ्या क्लिनिकमध्ये कपल येत आहेत दोघं मिळून येत आहेत आणि हे मोटिवेशन आणि त्या सहभाग जर पाहिला तर नक्कीच मी कुठतरी आपल्या मंचाचं सा, सार्थक झालं म्हणतो आणि असे कुठलेही डाऊट न ठेवता तुमच्या मनात काही कुशंका न ठेवता तुम्ही समोर या आणि आपलं जीवन सुखी करून घ्या नक्की सर थँक्यू सो मच आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल पण सर वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबाय लागतं पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत असेच असणार आहेत तोपर्यंत धन्यवाद